मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधानसभेच्या जागांबाबत केलेल्या वक्तव्यावरनं भाजपमध्ये काहीशी नाराजी दिसतीये. भाजप नेते निलेश राणे यांनी एक स्वर एक पोस्ट करत टीका केलेली आहे. भुजबळ नेहमी भाजपला डिवचत असतात, त्यांना आवरलं पाहिजे असं निलेश राणेंनी ट्विट केलंय. तुमच्या वयाचा आदर करतो पण युती बिघडवायची भाषा सहन करणार नाही असं राणेंनी म्हटलंय. निलेश राणेंनी एक स्वर पोस्ट केलेली आहे, छगन भुजबळांना आवरलं पाहिजे. मी भाजपचा लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही भुजबळांचं का ऐकावं? जरांगेंचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी भुजबळ हे भाजपला डिवचत असतात ही भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे, युती आघाडी करून ही भाषा शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोणी युती बिघडवायची भाषा जर बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणारही नाही. भाजपनं सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. तर निलेश राणेंनी नेमकं एक्सवर पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं हे तर आपण पाहिलं, मात्र छगन भुजबळ नेमकं काल काय म्हणाले होते ते देखील पाहूया. हे आमचे सगळे आपले आमदार 50 त्याच्या 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर. योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे. आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील. यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.